आनंदी आनंदी काय झालंय? का निघून आलीस तू? वर वर्षा बोलत होती ना तुझ्या बाजूनी, तिला काही प्रॉब्लेम नाहीये तर मग यांना का प्रॉब्लेम असावा? हे बघा रमाताई, आजी होणार आहेत त्या दोघे, काळजीपोटी सांगत होते मला, आणि असतील त्यांच्या काही समजते तर ठीक आहे. तू आता त्यांना पाठीशी घालू नकोस. तू मुळात सहन करते, तू सहन करते मग ते बोलत राहणार, हे त्यांचं नेहमीच आहे. दुसऱ्यातली उणीव दाखवून द्यायची, त्याला कमी लेखायचं, याशिवाय त्यांना दुसरं काही येतच नाही. आणि स्वतः सुलक्षणाबाईंनी राघवला जन्म देण्याव्यतिरिक्त कुठलाही मोठा तीर मारलेला नाहीये. तू किती करतेस, घर सांभाळतेस, सगळ्यांना जीव लावतेस, हो की नाही? सगळ्यांचं सगळं करते, त्यांना छोट्या मोठ्या गोष्टीसाठी सुद्धा तुझी आठवण येते. चहा हवा, आनंदी कुठे? घरी काहीतरी कार्य आहे, आनंदी कुठे? सगळ्यासाठी त्यांना आनंदी हवी असते. मग आज वर्षाची चोर होती आहे तर त्यांना का नकोय तिथे आनंदी? मग तुलाही कळत आहे ना की त्यात चुकताय? कळत आहे ना तुला? मग बोल ना, त्यांना का सहन करतेस तू? रमाताई हे बघा, वर्षाताईंच्या आयुष्यातला खास दिवस आहे आज, चोर रोटी भरण्याचा कार्यक्रम. मी असं खाली वाद घातला तर आयुष्यभर त्यांच्या काय लक्षात राहील की आनंदी माझ्या चोर रोटीला रडली भांडली? मला नकोय असं. आनंदी, आनंदी तुम्ही काय करता इथे? ओटी भरून झाली? नाही, तू चल खाली, माझी ओटी सगळ्यात पहिल्यांदी तूच भरणार. ऐका, असं असं काही बोलू नका तुम्ही, उगाच खाली काही वाद नको. वर्षा तर तुम्ही खाली जा बरं. नाही आनंदी, मी नाही जाणार, तू चल माझ्याबरोबर, तुला शपथ आहे माझी. वर्षाताई आहो, खाली आई आहेत, इंदू मावशी आहेत. हे बघ, त्यांना मी समजावलेलं आहे आणि त्यांना जर पटत नसेल ना तर त्या जातील निघून. पण तू हवी आहेस मला, माझा कुठलाही कार्यक्रम तुझ्याशिवाय चांगला होऊ शकत नाही. आनंदी तू चल आधी खाली, चल म्हणतेय ना ग, चल. ये. आई, आनंदी भर माझी ओटी. आनंदी ओटी भर. खुश मी पण आणि बाळाने पण. खूप समजूतदार मुलगी आहेस तू, चांगली आई होशील. हा तुझ्या आवडीच. पर्स देती? हे घे, माझ्याकडून तुला गिफ्ट. आई नको नको, तू नकोस, वाकायचं नाही तू आता, काळजी घे. हो चल निघते, मी येते सोडायला. चल येते. काही न खाता पिताच गेल्या. हो,
आपण आले होते ना तुमच्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे. हो की नाही? ऐका ना ताई, माफ करा, म्हणजे मी माफी मागते वर्षाच्या वतीने. वर्षाने आनंदीला पोटी भरायला सांगितली, या मुलींना ना कळत नाही आहे. मी थकले सांगून, ही पिढी ना ऐकत नाही हो आपलं, पण ह्यांना हेही कळत नाही की आपण त्यांच्या भल्याचं वाक करतोय ते. पण तुम्ही आनंदीला आधी सांगायला पाहिजे होतं ना. आणि आनंदीला मूल होणार नाही हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? कळतंय मला हे असं बाहेर कोणाला बोलू नये, पण वर्षा गरज नसती आणि नसतं सांगितलं असतं तरी चाललं असतं ना. पण आता गोष्ट वेगळीच आहे ना. हो कळतंय मला, पण यात सांगण्यासारखं काय आहे ना? अशा गोष्टी ठरून सुद्धा लपवता येत नाही. आता तुम्हाला सांगावंच लागलं ना मला. शेवटी वर्षानं आनंदीकडून ओटी भरून घेतलीस ना. एका अर्थाने बरं झालं म्हणा. बरं झालं म्हणजे असं का बोलताय तुम्ही? हो बरं झालं. तुमच्या लेखी सुनांना शास्त्र पाळायचं माहित नाही. पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. आपली डोकी चालवायची, आपलीच मनमानी करायची, हे सगळे तुमचे संस्कार. आणि हा असा वारसा पुढे चालणार हे मला कळलं, म्हणून म्हटलं बरं झालं. येते मी. सगळं चांगलं होणार, काळजी करू नका. हा आनंदी, माझी वीण तुझ्यामुळे माझा आणि माझ्या संस्कारांचा अपमान करून गेलीये. गोडगोड बोलून वर्षाची किती काळजी घेतेस दाखवून तिला भरीस पाडलंस काय? थांब, आता बघतेच तुला. सासूबाई, जमतायत शंकर पाळे? शंकर पाळे नाही, ते भयंकर पाळे होतात. नीट करा. वर्षाताई, जरा लक्ष ठेवा, आलेच. चिंगी, झालं का ग? पण माझं हे काय? चिंगी बघ, मागच्या वर्षी वगैरे ठीक होत, पण आता एक वर्षाने मोठी झालीस, जमायला हवं. गोल गोल चकल्या जमायला हव्या की नाही? हे बघ, आईला सांग. आई, जशी तू क्रिएटिव्ह माइंडेड अस ना, तशी मी पण आहे. हे गोल गोल चकले तर सगळेच बनवतात, आम्ही काहीतरी वेगळं करणार. इकडे पण म्हणजे तेल तापलं पण कस? वर्षात येते झारा द्या बरं. हे पण हवंय. शिबाई, आनंदी, हे ना बेसन भाजून भाजून थकायला झालं, हात दुखायला लागला ग माझा. हे काय काय? अग, आता त्याचा रंग पिवळा होता ना, आता लगेच बदलला. हा मग म्हणजे भाजलं गेलं ना एवढ्या लवकर. बेसनाचं असंच असतं, लगेच भाजलं जातं ते. हो हा, चला बरं झालं सुटले बाई. चला काय चाललंय, बरोबर हात चालवा बरं. चिंगी हे घे चकली. वा, तयार पण झाली. अरे जमतय का? हा पटापट आवरा ना, हे घ्या. हा खा तू. का खा? कशी कशी झाली सांग. मस्त झाली. मस्त झाली की नाही? लाडू वळायचे की नाही आपल्याला? हो. चला पटापट.
एका रात्रीचाच अख्खा फराळ होऊ शकतो हे मला आजपर्यंत माहित नव्हतं. पण वहिनी हे सगळं तुमच्यामुळे होत आहे बरं का. आई एक चकली खाऊन बघा ना कशी झाली सांग, कुरकुरीत झाली की नाही घ्या. आई खाता खाता हातभार लावला असता तर हीच काम पटापट झाली असती ना. का लावायचं मी हातभार, मी सांगितलं होतं आदल्या रात्री तयारी करा म्हणून. आधीपासून तयारी करता येत नाही तुम्हाला. झोपायचंय मला, सकाळी लवकर उठायचंय, तब्येतीला झेपत नाही माझ्या जागरण. चकली खाणं बरं झेपतय. अच्छा अग आई चकली कशी झाली ते तरी सांगून जा. घेऊन गेली म्हणजे चांगली झालीय. साडेचार गुड नाईट. गुड नाईट. थांबा थांबा थांबा, काय अब्रे बदलून घेते. थांबा तुमची औषध दमलात ना. हो लवकर झोपा, शांत झोपा. हो हे घ्या. गुड नाईट. गुड नाईट. काय चाललंय? तुम्ही काय केलं मगाशी? इकडे आनंदी. साडेचार. साडेचार बरोबर आहे आनंदी. ऐक, साडेचार वाजता उठायची काय गरज नाहीये, साडेसात सुद्धा ओके. ओके अहो दिवाळी पहाटे, दिवाळी दुपार नाही. साडेसात म्हणजे का दुपार वाटली का तुला? काही पण काय बोलते, साडेचार म्हणजे अति आहे का? अहो दिवाळीचा पहिला दिवस आहे, आवरायला नको का? लवकर उठायला हवं. तू आवर ना. पण ऐक ना, हे बघ 7 वाजता होते, छान सकाळ होते, सगळी कामं छान व्यवस्थित होऊ शकतात, काही हरकत नाहीये. 7:30 परफेक्ट आहे. बरं एक काम करा, तुमचंही नको माझंही नको, 5 चालेल मला, मी आवरेन पटापट. काही नको, 5 अलार्म लावशील तू आणि त्याच्यानंतर 5-5 मिनिटाचा स्नूज करत राहशील तू. माझी झोपमोड होते. मी करते अलार्म लावायची गरज नाहीये मला, अलामाशिवाय उठते मी, सवय मला लहानपणापासून. तुम्ही लावता अलाम, तो 5-5 मिनिटात ना बंद करणारे तुम्ही आहात, मी नाही. ना इकडे ते महत्वाचं नाहीये. हे बघ, प्रश्न हा नाही की कोण अलाम लावतो, प्रश्न हा आहे की झोपमोड होते का. अहो त्यासाठीच असतो की नाही अलाम. अरे मग ठीक आहे ना, तू उठना 5 वाजता, पण मला कशाला झोपमोड नको राहू देता. 7:30 ठीक आहे. हा 7:30 वाजता आपण दोघे उठूया. काय कधी उठा, दिवाळी थोडी साजरी करायची, वाटेल तेव्हा उठा, वाटेल तेव्हा दिवाळी साजरी करा, काही नाही होत. ठीक आहे हरकत नाही, मग आपण 10 वाजता उठूया, 11 वाजता साजरी करूया दिवाळी, 12 वाजता साजरी करा, काही नाही फरक पडत. 1 वाजता साजरी करू. झोपा आता लवकर, 4:30 वाजता उठायचंय. उठून झोपा मग. मी असं झोपलो ना की तू उठलीस की मला पण जाग येईल. गुड नाईट. गुड नाईट.
दिलंस तुम्हाला आई, थँक यू. अरे वाह, हॅपी दिवाळी. शुभ दीपावली. हा शुभ दीपावली. आई चल आता फटाके फोडायला जाऊया. चल चल. नाही नाही, आधी फराळ करून घेऊयात. चल आई लवकर दे ना फराळ. हो हो, आतू येणार, काका येणार. आतू येणार माझून उशीर. लाईट चल. नाही नाही, लवंगी फटाक्याचं काय म्हणणे? अरे बघू इकडे ये. हा बघू कसलं गोड. कुणी आईने आईने तयार केली. बाबा शुभ दिवाळी. शुभ दीपावली. शुभ दीपावली. आहा आनंदी आलं ते बाबा. चल ना आपण फटाके फोडायला जाऊया. हा ऐक ना, ते आजी कुठे? आजीला बोलो, झोपून राहिली का? जा बरं आली रे. झोपून राहिली काय झोपून राहिली? हा आनंदी घरी यायच्या आधी मीच करायची ना सगळं, उठण्यापासून अभ्यंगस्थानापर्यंत. आणि म्हणतो आजी झोपली का? वा अरे वा. नाही नाही आई, शुभ दीपावली. शुभ दीपावली. आजी शुभ दीपावली. शुभ दीपावली. आजीला विसरलीच का? आई शुभ दीपावली. फराळाच बघा. बाबा चल आधी आपण फटाके फोडायला जाऊ. जाऊ ना, काय कसली घाई आहे. बस इकडे बस, बस जाऊ आपण जाऊ. नाहीतर सकाळ होईल बाबा. सकाळ झाली तर काय फरक पडतो? एवढं काय झालं, काय करणार आहेस तू? त्याच्या आधी मला फुलबाजांनी आकाशात माझं नाव लिहिलेला फोटो काढायचा आहे. हा काय म्हणजे? दिवाळीचा अभ्यास आहे की का? नाही आजी, टाइमपास आहे. अच्छा बरं ठीक आहे, जे काय असेल मला कळलं नाही, कर तू. पण काय नाव लिहिणार? चिंगी की रेवा? मला स्कूल मध्ये सगळे रेवा म्हणतात, मम्मी रेवाच लिहिणार. बर ठीक आहे, रेवाली. बाबा चल ना लवकर, नाही तर उशीर होईल. ठीक आहे चल 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 वर जाऊन पटकन. मी नाही येत. वाटलं होतं सकाळी लवकर उठलो तर फराळचं खायला मिळेल. नाही यांना फटाके उडवायचे. उडवा फटाके. तुम्हाला देऊ का फराळ? काय नको, सगळे एकत्रच खाऊ. मग आलेच? हा. अहो सुलक्षणा काकू. काय ग, कोण आहे ग? मी लक्ष्मी. लक्ष्मी? तिथे बाहेर असेल बघ, डस्टबिन ठेवली असेल बघ, ती घेऊन जा. अहो सुलक्षणा काकू, मी आता साफसफाई करायला नाही आले. कशासाठी आलीस? अहो काकू आज दिवाळी आहे ना. हा मग नाचू? नाही दिवाळी द्या ना. दिवाळी तुला का द्यायची मी दिवाळी? अहो असं काय करताय? मी या सोसायटीची साफसफाई करते, तुमचा सगळा कचराही मीच घेऊन जाते. कचरा नेतेस मध्ये आयला पाहिजे. काय देऊ सांग तुला, काय हवं? काही नाही, थोडे पैसे आणि फराळ. फराळ? एका रात्रीचाच अख्खा फराळ होऊ शकतो हे मला आजपर्यंत माहित नव्हतं. पण वहिनी हे सगळं तुमच्यामुळे होत आहे बरं का? तुमच्या लेखी सुनांना शास्त्र पाळायचं माहित नाही, आपली डोकी चालवायची, आपलीच मनमानी करायची, हे सगळे तुमचे संस्कार. थांब इथेच थांब. पैसे नाही मिळणार तुला, पण इतर कुणाही कडून तुला फराळ घ्यायची वेळ येणार नाही इतका फराळ मी तुला देते. एका दिवसात बनवलेला फराळ एका दिवसात फसत. अहो तुमच्या घरचा सगळा फराळ मलाच दिला की काय? हा आमच्याकडे कोणी खात नाही ना फराळ, म्हणून मग काय कसली दिवाळी कसलं काय, घेऊन जा सगळा फराळ. बरं.